परमपवित्र भगवा ध्वज समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी पंचप्राणांची गुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर आणि स्वातंत्र्यानंतरच्या 68 वर्षात देव देश धर्म यासाठी सर्व हिंदूंचं संघटन करण्यासाठी ज्यांनी अवघं आयुष्य वेचलं त्या सर्वांना विनम्र वंदन. परम आदरणीय हे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवप्रेमी धारकरी, सर्वप्रथम मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. काल व्याख्यानासाठी मी उपस्थित राहणार होतो पण मध्य प्रदेशाहून येत असताना काल धुक्यामुळे सगळीच विमानं उशिरा पोहोचली, त्यामुळे पुण्यामध्ये उतरेपर्यंतच मला 3 तास उशीर झाला होता. मी संपर्कात होतो या सगळ्या लोकांच्या, पण त्यानंतर उशिरा रात्री पोहोचणं हे शक्य नव्हतं. पण आज या व्यासपीठावरून मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करताना मी गुरुजींना आश्वासन देतो की पुढच्या वर्षीच्या मोहिमेत प्रतापगडाचं मंत्रयुद्ध 3 तासाचा विषय मांडण्यासाठी मी न चुकता हजर राहीन सर्व धारकऱ्यांसाठी. छत्रपती शिवरायांविषयी जगभर जिथे जिथे अभ्यास होत असतो त्याचा एक अनोखा प्रसंग त्याला मी 2007 साली अचानक सामोरा गेलो. 150 वर्ष ज्यांनी आपलं राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या इंग्लंडमध्ये लंडन मध्ये मी काही कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे सगळे कार्यक्रम हे फक्त शुक्रवार शनिवार रविवार असतात, त्यामुळे उरलेले दिवस करायचं का असा प्रश्न ज्यांच्याकडे मी उतरलो होतो त्या गृहस्थांनी मला असं सांगितलं की तुम्हाला इतिहासाची आवड आहे तर लंडन पासून शेवटचं ट्यूब स्टेशन आहे एलिफंट अँड कॅसल, तिथे 2 मोठी संग्रहालय आहेत, म्युझियम आहेत, एक पहिल्या महायुद्धाचं आणि दुसऱ्या महायुद्धाचं, ती बघायला जरूर जा, खूप सुंदर उभी केलेली आहे. आणि मला एक रोजचा कार्यक्रम झाला, मला रोज सकाळी उठायचो, सेंट्रल लंडनला जायचो, तिथं मी ट्यूबनी तिथे पोहोचायचो. 4th दिवस होता दुसऱ्या महायुद्धाचं संग्रहालय बघून होत होत आणि शेवटच्या मजल्यावरती मी त्या उद्वाहकात लिफ्ट मध्ये बसून वर गेलो. वरती गेलो तर एक प्रचंड मोठा असा एखाद्या आयटी कंपनीचा असावा हॉल, छोटी छोटी कंपार्टमेंट, समोर काही कॉम्प्युटर उभे केलेत आणि हेडफोन्स लावून काही वेगवेगळ्या देशातली आलेली लोक दिसतायत, अशी लोक काहीतरी बघतायत. मला क्षणभर असं वाटलं की दुसऱ्या महायुद्धातली काही एखादी चित्रफीत वगैरे बघण्यासाठी इथं सोय असेल, तुम्हाला काही हवं असेल तर बघा, म्हणून मी रिकामी जागा शोधत होतो. तेवढ्यात त्याचा जो स्वयंसेवक होता तो मायापाशी आला आणि म्हटला तुम्ही म्युझियम बघण्यासाठी आलेले पर्यटक आहात का? तर म्हटलं हो. तर म्हटलं मग तुम्ही कदाचित पाठी नीट बघितली नसेल, खालच्या मजल्यावर म्युझियम संपलं. म्हटलं माफ करा, नाही लक्ष गेलं माझं, मी वरती आलो. मग इथं काय? तर त्यांनी असं सांगितलं की युद्ध नीतीचं कॉलेज इथं चालवलं जातं, महाविद्यालय. 3 वर्षाचा कोर्स घेतो आम्ही वॉर स्ट्रॅटेजी वरचा आणि त्यासाठी जगभरातले युद्ध नीतीचे इथे येतात, 1.5 वर्ष शिकतात आणि मग आपापल्या देशात जाऊन आपल्या राष्ट्राध्यक्षांना किंवा कदाचित पंतप्रधानांना किंवा जे कोणी प्रमुख असतील आर्मी नेव्ही एअरफोर्स चे त्यांना सहाय्य करून काम करतात. जगभर छोटी छोटी युद्ध होतच असतात, आपण रोज बघतोय पाकिस्तान आपल्याशी कशी का आग्रही करताय ते, त्यामुळे ही गरज असते. माझी उत्सुकता मांडली गेली आणि मी असं म्हणलं की तुमचे जे कोण प्रमुख आहेत त्यांना मला भेटता येईल का? प्रोफेसर मिलर नावाचे गृहस्थ होते, मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की युद्ध नीती आवाखाली तुम्ही शिकवता काय? आपल्याला शाळेपासून जसं अभ्यासक्रमाचं पुस्तक मिळतं तसा एक अभ्यासक्रमाचा कागदच त्यांनी समोर ठेवला. त्याच्यामध्ये पहिलं महायुद्ध होतं, दुसरं महायुद्ध होतं, क्रांतीची लढाई होती, वॉटरलूची लढाई होती. 8 नंबरवरती अचानक माझे डोळे चमकले,
कारण जर आपण शिवरायांचा इतिहास जो ब्रिटिशांनी लिहिला आहे काइंड ऑफ पासून सगळ्यांनी तो जर नीट वाचला तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपण जर इंग्रजीमध्ये एखाद्या गोष्टीचं स्पेलिंग करायचं ठरवलं समजा प्रतापगड जिथं आपली मोहीम सुरू झाली तर PRA PAP GAD असं आपण गड करतो पण ब्रिटिश लोक टी कधी वापरायचं नाही ते गार वापरायचे GARH तसं ते 8व्या नंबरवरती लिहिलं होतं प्रतापगड अ सायकोलॉजिकल वॉर वन बाय सीमा. मी त्यांना विचारलं हे काय तर त्यांनी असं सांगितलं सॉन्झू नावाचा एक चायनीज युद्ध नितित्य होऊन गेला काही हजार वर्षांपूर्वी त्यांनी 13 अत्यंत महत्वाच्या युद्धनीती लिहून ठेवल्या की या 13 नीती जर पाळल्या तर कुठल्याही युद्धात पराजय कधी शक्य नाही आणि त्यातली एक नीती होती ती म्हणजे शत्रूची मानसिकता ओळखून त्याला आपल्या कह्यात खेचून आणायचा तोपर्यंत शस्त्र बाहेर काढायचं नाही आणि शेवटच्या क्षणी शस्त्र वापरून शत्रूचा निपात करायचा. ही नीती दुर्दैवाने कोणी वापरली मात्र नाही जी सॉन्झूने लिहून ठेवली ती ती जगाच्या इतिहासात पहिल्यांदा यशस्वीरित्या वापरलेलं उदाहरण असेल तर ते अफजल खान वधाच्या वेळेला छत्रपती शिवरायांनी वापरलेलं आणि हे ज्या वेळेला वाचलं तेव्हा मी त्यांना म्हटलं मला या सगळ्या अभ्यासाची कागदपत्र द्या. मी ती घेतली ती घेऊन परत आलो आणि म्हणजे जे शिवचरित्रकार अभ्यासक आमचे गुरु आहेत सगळे आदरणीय बाबासाहेब पुरंदरांपासून गजाननराव मेहतायांपर्यंत त्या सगळ्यांना मी विचारलं हे खरंय का हे सगळे म्हणजे खरंय तू एकदा प्रवास करू खंड वगैरे जरा मोकळे करून घे. विजापूर ते प्रतापगड असा मी जसा अफजल खान आला तसा तो प्रवास आणि ते टप्पे शोधत गेलो आणि मला सांगायला अत्यंत म्हणजे सर्वार्थानी आनंद यासाठी होतो की खरंच इतकी उत्तम युद्धनीती छत्रपती शिवरायांनी वापरली आणि स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट त्या काळामध्ये टाळलेलं होतं. या सगळ्याचे बीज कुठेतरी आपल्याला बालपणात छत्रपतींच्या दिसतात असं म्हणावं असं वाटतं. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण असते आपण नेहमी म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणी जे काय करतोय त्याच्यावरती तो मोठेपणी कोण राहणार याचे आडाखे बांधणं ही आपल्या संस्कृतीची एक प्रथा आहे असं आपण समजत असतो. पण छत्रपती शिवरायांचं बालपण बघितल्यानंतर मला नेहमी गंमत वाटते ज्या रवींद्र परमानंदांनी 28 वर्ष बरोबर राहून छत्रपतींचं चरित्र लिहून काढलेलं आहे. जवळजवळ 31 प्रकरण आहेत पूर्ण आणि 32 व्यात 8 श्लोक आहेत ते बरोबर असल्यामुळे त्यांनी सगळं अगदी जिजाऊंच्या डोहाळ्यांपासून सगळं त्याच्यामध्ये आऊसाहेबांच्या लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यात असं म्हणलंय की आपल्याकडे कुठल्याही महिलेला दिवस गेले डोहाळे गेले की ते डोहाळे पुरवणं असा सांस्कृतिक एक भाग असतो. मग आपण विचारतो काय आपण खायला आवडतंय का गोड चुरट काय आऊसाहेबांच्या डोहाळ्यांचं वर्णन कवींद्र परमानंदांनी असं केले की आऊसाहेब 8व्या महिन्यात सुद्धा गरोदर असताना घोड्यावरून संपूर्ण सह्याद्रीचा दौरा करत रपेट करावी आणि भाल्याने एखाद्या रानडुकराची शिकार करावी अशी इच्छा बाळगून होत्या. नेहमी असं म्हणलं जात आपण आता शेत जमिनीतून की त्या मातीनेच ठरवावं लागतं की कुठलं बीज माझ्या पोटात रुजावं ही आऊसाहेबांचीच इच्छा होती की छत्रपती शिवराय त्यांच्या पोटी जन्माला यावं आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. आपण कितीदा समजतो छत्रपती शिवराय शंकराचे अवतार होते का कारण रायगडावरचं मंदिर बघून बरेच लोक म्हणतात पण आऊसाहेबांच्या स्वप्नातलं कवींद्र परमानंदांनी लिहून ठेवलंय की त्यांना असं स्वप्न वाटत होतं सातत्याने की प्रत्यक्ष भगवान विष्णू बाल रूपात कवच कुंडल धारण केलेले माझ्या मांडीवर बसले हा विष्णूचा अवतार जन्माला आल्यानंतर असं आऊसाहेबांना सातत्याने वाटायचं. त्या संपूर्ण शिवभारतामध्ये शिवांच्या बालपणाचं वर्णन आहे फक्त तेवढं सांगून मी आज थांबणार आहे. त्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे आपण बहुतेक सगळ्यांनी शिवनेरी बघितला असेल. शिवजन्माची जी खोली आहे त्याचा जो उमरा आहे आपल्या जुन्या घरांचा असतो तसा तो उमरा दगडी आहे. साधारणतः 8 फूट रुंद आणि 1.5 फूट उंचीचा आहे. म्हणजे मूल जरा धरून धरून चालायला लागलं की आई बाहेर पडू नये घराच्या म्हणून जी कडोश्री लावते तेवढा उंच उमराच येतो. वर्णन असं आहे की बाल शिवा हे अत्यंत धष्टपुष्ट होते गब्दूर होते म्हणजे चालताना मांड्यांना मांड्या घासायचे इतके गब्दूर होते. जन्माला आले तर अत्यंत माळशेदार तेव्हा चालायला लागले खेळायला बाहेर पडायचं असायचं तेव्हा त्यांना त्या उमऱ्यावर चढता यायचं नाही. मग कसे बसे उमऱ्यावर चढायचे पलीकडे उतरताना झपकन पडायचे पण पडताना ओढ घट्ट मिटून यायचे की आवाज येता कामा नाही आपण बाहेर पडतोय असा. कुठल्याही दायांना करता कामा नाही आऊसाहेबांना करता कामा नाही. आपण बघतो लहान मूल असं चालायला लागलं की पायात पूर्ण जोर नसतो पडत पडलं की ते पहिल्यांदा आजूबाजूला बघत किंवा कोणी बघत
पर्यंत आपलं उठून चालायला लागतं. पण शिवबांच्या बाबतीत असं की शिवबा ओढ घट्ट धरून मुठी मारायचे आणि सरळ समोर त्या जंगलात पळत सुटायचे. आजच्या आसारखा शिवनेरी उघडाबुडका नव्हता, प्रचंड घनदाट जंगल होत. मग उशिराव साहेबांच्या लक्षात यायचं की माझा शिवबा वाढत दिसत नाही, कुठे गेला? मग ती सांगायची दायांना ओरडायची, बघा जात कुठे गेला साहेब, किरलू काही त्याला जनावर त्रास देईल, समोर जंगल आहे, शोधा आली त्याला. मग त्या दाया शोधायला निघायच्या. पुढचं वर्णन असं आहे की बाल शिवबा अत्यंत उत्तम नखराकार होते. आणि नखरा म्हणजे आपण करतो तशा मांजराचा कुत्र्याचा आवाज असला नाही, शिवबा अत्यंत सुंदर मोराचा, चितळाचा, हरणाचा आवाज काढायचे. त्यामध्ये कुठल्या तरी मग जाळीमध्ये लपून बसायचे. ती दाई जवळ आली दाळीच्या करवंतीच्या वगैरे की आपलं चुतुर 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 असा आवाज काढायचे. मग दाईला वाटायचं की इथे एखाद्या माणसाला घेऊन हरणी बसलेली दिसते, इथं जनावरे म्हणल्यावर बाल शिवाजी इथं कशाला येईल, दुसरीकडं असेल असं म्हणून ती वळायची. आणि एकदा तिची दिशाभूल झाली की बाल शिवाचा पुढचा स्वातंत्र्य दिन सुरू व्हायचा. मग भरवंतच्या माळ्यांना गोळा करायचं, छोट्याचा एखादा मातीचा ढीग असेल त्यालाच किल्ला समजायचं, वाळलेल्या काठ्यात तलवारी म्हणून घ्यायच्या आणि तिथं लढाई खेळायची. आणखीन एक गंमतशीर वर्णन आहे. वर्णन असं आहे की बाल शिवबाला वाचताना विचित्र वाटतं आपल्याला, पण त्यांनी लिहिलंय बाल शिवबाला स्वतःच्या मातीमध्ये घालवून, लाळेमध्ये घालवून माती खायला आवडायची. तर वाचल्यावर विचित्र वाटतं, आजच्या काळात एखादी बाईचं मूल असं करायला लागलं तर ती येईल डॉक्टरकडे, बघा म्हणेल मेलेला चांगलं तेला तुम्हाला खायला घालते, अवधसा आठवले माती खाते. डॉक्टरही कदाचित गंभीरपणे स्टेथोस्कोप लावून म्हणेल कॅल्शियम डिफिशियन्सी गोळ्या लिहून देतो. पण बाल शिवाचं हे गमतशीर वर्णन त्यातलं दिसत. मग कधीतरी उशिराने अचानक सापडायचे दाईच्या धाब्यात, मग घरात आणलं जायचं, मग पुन्हा नेहमीप्रमाणे ओरडा बसायचं, कारण त्यावेळेला ते काही छत्रपती झालेले नव्हते, आऊसाहेबांचा बाल शिवा होता तो. मग पुन्हा संध्याकाळची आंघोळ व्हायची. मग त्यानंतर मात्र आऊसाहेबांनी भरवल्याशिवाय घास पोटात घ्यायचा नाही, त्यामुळे जेवण आऊसाहेबांनी भरवायचं. आजही आपण छत्रपतींच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघत गेला तर लक्षात येईल, ज्यावेळेला प्रत्यक्ष छत्रपती झाले तेव्हा सिंहासनारूढ होण्याआधी सुद्धा पहाटे स्नान संध्याआधी सगळं उरकल्यानंतर आऊसाहेबांच्या हातचा घास खाऊन मग महाराज सिंहासनाच्या दिशेने गेलेले होते. त्यामध्ये आऊसाहेबांनी घास भरवायचा आणि नुसता नाही तर भरवताना गोष्ट सांगायची. आणि त्यातही कुठली तर रामायण आणि महाभारत आणि विशेषतः कृष्ण, भगवान कृष्णांच्या गोष्टी भयंकर आवडायच्या. शिवरायांचं सगळं नंतरचं समाजकारण आणि राजकारण बघितलं तर लक्षात येतं कृष्ण नीतीचा अत्यंत उत्तम वापर शिवरायांनी आपल्या सगळ्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत केलेला दिसतो. मग कधीतरी उशिराने दिवसभराच्या कारभारांनी थकलेल्या आऊसाहेब झोपी जायच्या, बाल शिवा मात्र जागाच असायचा. मग ती खोली परत एकदा बघा आपण नीट शिवजन्माची, त्याचं जे गवाक्ष आहे ते पूर्व पश्चिम आहे, त्यामुळे त्यातल्या चंद्राची किरण अशी मागं भिंतीवर पडायची. मग त्या छपरी फलंगावर झोपल्या झोपल्या बाल शिवाचा पुढचा खेळ सुरू व्हायचा, ते म्हणजे ती किरण मुठीत पकडायचा प्रयत्न करायचा झोपल्या झोपल्या. आऊसाहेब गाढ झोपलेले असायच्या. लहानपणी रामानी चंद्राचा हट्ट धरला ते आपण ऐकलेलं असतं. मग कधीतरी उशिराने खेळता खेळता बाल शिवाला झोप लागायची, दुसरा दिवस उजळला की पुन्हा मी म्हणलं तसं पहिल्यापासून सुरुवात. आता हे सगळं वर्णन वाचलं तर मनामध्ये काही वेगळंच येतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणल्यानंतर. पण जेव्हा ते वर्णन वाचून त्याचा अर्थ शिवरायांची सगळी नीती बघितल्यावर लक्षात येतो, तेव्हा असं लक्षात येतं की ज्याला लहानपणी स्वतःच्या जन्मदात्या खोलीचा उंबरा ओलांडता येत नव्हता, त्यांनी एवढं प्रचंड मोठं हिंदवी स्वराज्य 350 वर्षाच्या अंधकारानंतर आपल्याकडे उभं केलं. ज्याला लहानपणी स्वतःच्या लाळेमध्ये घालवून माती खावीशी वाटत होती, त्यांनी आसपासच्या पाचही शाळांना आणि बंडखोर झालेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा शासन केलं आणि त्यांना धूळ चारली, माती चारली. आणि ज्याला लहानपणी स्वतःच्याच मुठीमध्ये चंद्राची किरण पकडावीशी वाटत होती, त्याच्याच मुद्रेमध्ये इतिहासकारांना प्रतिप्रसंग लेखे व प्रतिष्ठित विश्ववंदिता असं लिहिण्याची वेळ आली. त्यामध्ये छत्रपतींचा सगळाच इतिहास अत्यंत दैदिप्यमाने कायम आपल्याला ललामभूत असला पाहिजे. त्याचं एकमेव कारण आपण वारंवार असं समजत राहतो, मला नेहमी असं वाटतं की आपण संख्येने मोठं त्यामुळे आपल्याला कोण काय करणार आहे, पण जातीपातींपासून सगळ्या पद्धतीचे भेद पाडत आपल्यामध्ये सातत्याने खिंडार पाडण्याचा जेव्हा प्रयत्न होत असतो, तेव्हा हे राष्ट्र एक राहावं
यासाठीचं प्रेरणा असेल तू हिमाचल कोणी त्या काळामध्ये निर्माण केली असेल, आपल्या मधलं स्वत्व जागवलं असेल, तर ते छत्रपती शिवरायांनी जागवलं होतं आणि म्हणून त्यांचं स्मरण हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने पहिलं तत्व असलं पाहिजे असं मनापासून मला वाटतं. अनेक वर्ष ही मोहीम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राबवत आहे. आपण अत्यंत एकदिलानी दर वेळेला छत्रपतींच्या किल्ल्यांना ज्या वेळेला जात असतो माझ्यामध्ये जी भावना पंढरीला जाताना वारकऱ्याची असते तीच भावना या मोहिमेत प्रत्येक झारकऱ्याची असली पाहिजे की त्या शिवरायांच्यासाठी ज्यांनी पहिलं स्वत्व मनामध्ये जागवलं त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आपण त्यांच्या या घडकटांवरती जात असतो असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे या मोठ्या संख्येने आपण दरवेळेला येत असतात इथून जाताना किंवा काय जायचं आपल्याला तर पुढचा संपूर्ण मोहीम येईपर्यंतच आपला वर्ष उरलेले सगळे 360 दिवस 5 दिवसाची मोहीम असेल तर हे मनामध्ये सातत्याने शिवप्रतिमेची ज्योत देवती राहिली पाहिजे. आपण हिंदू आहोत याचा अभिमान जगभर आपल्यासाठी असला पाहिजे. ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून स्वत्वाचा कणा आपल्याला दिला तो कणा कायम ताठ राहील याचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे असं मनापासून मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो काल येऊ शकलो नाही याबद्दल. आज ते मुख्य वक्ते आपल्या समोर विषय मांडणारच आहेत. मी फक्त कालच्या विषयीची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी गुरुजींची क्षमा मागण्यासाठी आणि पुढच्या वर्षी नक्की येईल एवढंच वचन शिवछत्रपतींच्या प्रतिमेसमोर घेण्यासाठी आलेलो होतो. एवढंच बोलून मी माझे आजचे विचार संपवतो. धन्यवाद.